कोल्हापुर जिला शिरोल तहसील जयसिंहपुर शहर में 32वीं अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद बड़े ही हर्षोल्लास के साथ संपन्न हुई। औरंगाबाद जालना चंद्रपुर कोल्हापुर के भंते उपस्थित थे। सवेरे विविध भंते के हाथों पंचशील का झंडा लहराया गया। बाद में बौद्ध बांधव को पंचशील त्रिशरण पठन किया गया। भंते यश कश्यपायनान ने सभी का स्वागत किया। भंते सत्यपाल भंते आनंद उपस्थित थे। 32वीं अखिल भारतीय बौद्ध धर्म परिषद है। बौद्ध धर्म जिवंत ठेवण्यासाठी बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी परिषदेच्या माध्यमातूनच आतापर्यंत आपण धर्माचा प्रचार आणि प्रसार करीत आलेलो आहोत। धम्म प्रचाराचं एकमेव उद्दिष्ट असं आहे की मनुष्य जीवन सुखी कसं करता येईल। आजच्या या काळामध्ये आजच्या परिस्थितीमध्ये आणि केव्हाही धम्माचं एकमात्र उद्दिष्ट असे की सारे प्राणी हे सुखी झाले पाहिजे। धम्माचं एकमात्र उद्दिष्ट एकमेव उद्दिष्ट आहे की बहुजन हिताय बहुजन सुखाय। या जगातले सर्व प्राणी मात्र सुखी होण्यासाठी भगवान बुद्धाचा धम्म आहे आणि म्हणून त्या धम्माची दीक्षा या महान धम्माची दीक्षा या बुद्ध धम्म संघ तीन रत्नांची शरण बाबासाहेबांनी आपल्या सुखी होण्यासाठी दिली। महाराजांनी हा बौद्ध धम्म पाठवला असे म्हणण्याची वेळ येऊ देऊ नका। मी तुम्हाला जो तथागतांचा महापवित्र धम्म दिला तो काटेकोरपणे पालन करा। अशा पालन करणाऱ्या लोकांबद्दल त्यांना असं वाटतं की बाबासाहेबांच्या अनुयायी नाही। आम्ही छाशे दारू पिऊन जोर जोर नारे करणे आम्हीच खरे बाबाचे भक्त आहे असं काही लोकांचा ग्रुप आहे। ते लिहिण्यात बोलण्यात कधी कधी तरबेज असतात, भाषण देण्यात कधी कधी तरबेज असतात। म्हणून अशा काही साहित्यिकांचा वर्ग बाबासाहेबांच्या किंवा आंबेडकराईट साहित्याच्या नावाखाली बौद्ध धर्माचं खरं तत्वज्ञान सुद्धा न मानणारा वर्ग आपल्यामध्ये तयार झालेला आहे। पण पुन्हा एकदा असेही काही साहित्यिक तयार झालेत की ज्यांनी त्रिपिटकाचा अभ्यास केला आणि त्रिपिटकाचा अभ्यास करून ते साहित्यिक आता या साहित्यिकांना उत्तर देऊ लागलेले आहेत। मग ते सांगतात की तुम्ही आतापर्यंत लोकांना बौद्ध धर्मामध्ये हे नाही ते नाही हा सिद्धांत नाही सांगता, हे तुम्ही तुमच्या मनानं सांगता। आम्ही आता पुराव्याने दाखवतो की त्रिपिटकाच्या या ग्रंथामध्ये बौद्ध धर्मामध्ये हा सिद्धांत आहे तो आहे आणि बाबासाहेबांच्या बी ग्रंथात आहे। आणि तुम्ही कसं काय सांगता की नाही म्हणून तुम्ही बाबासाहेबांचा दाखला देऊन तुम्हीच सांगता आणि सांगता की बाबासाहेब म्हटले म्हणून।